हाय नमस्कार, मी पुष्कर जोग. आज मी पुण्यात आलेलो आहे फॅशन 2022 या फॅशन शोमध्ये. आणि मी शो स्टॉपर आहे या शोचा. मिस्टर पुणे, मिस पुणे आणि मिसेस पुणे पण होणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. इथे सगळे कलीग्स पण आहेत माझे, ॲक्टर्स काजल काटे आणि ऋतुजा लिमये ह्यांच्या प्रोडक्शनखाली. त्यांनी सगळं ऑर्गनाईज केलं आहे, त्यांनी सगळं इव्हेंट यांनी मॅनेज केलेलं आहे. आणि मला ऋतुजा लिमयेचं खूप कौतुक करावं असं वाटतं की तिने ज्या प्रकारे हा इव्हेंट अरेंज केला आहे, जसं मॅनेजमेंट केलेलं आहे. सो आय एम रिअली हॅपी की ऋतुजानी ह्या स्केलवर हा इव्हेंट केला आहे. हा आणि आय थिंक एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण पण होणार आहे. सो इट्स व्हेरी कमेंडेबल आणि खूप खूप कौतुक ऋतुजा लिमयेचं. ऋतुजा इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन. थँक्यू ऋतुजा फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. आणि आय होप मी रॅम्प वॉक ठीक करीन, बिकॉज आय एम नॉट अ मॉडेल, मला जमत नाही ते सगळं. सो यू नो आय एम व्हेरी एक्सायटेड बट अ बिट नर्वस. थँक्यू सो मच. ऋतुजाचा पहिलाच कार्यक्रम आहे, पहिला इव्हेंट आहे, काय सांगतात तिला प्रिपरेशन? नाही, खूप कौतुकास्पद आहे की बिकॉज एवढं सगळं मॅनेज करायचं, एवढ्या सगळ्या ॲक्टर्सना मॉडेल्सना मॅनेजमेंट आहे सगळं हे. सो प्लस बिकॉज फॅशन शो आहे, तिथे आउटफिट्स येतात, कॉस्ट्युम्स येतात. सो हा पण मी ह्या इव्हेंटसाठी पण हा कॉस्ट्युम मला ऋतुजानीच दिलेला आहे. जेड ब्ल्यू हा एक ब्रँड आहे आणि आय होप तो चांगला आउटफिट मला दिला आहे, मला आवडला आहे खूप आउटफिट हा. सो खूप खूप कौतुक ऋतुजाचं खरंच. म्हणजे मी पण जेव्हा फिल्म्स प्रोड्यूस करतो तेव्हा आय नो की इट इज सो डिफिकल्ट मॅन मॅनेजमेंट करणं, लोकांना एकत्र येऊन कामं सांगणं किंवा ते सगळं बेसिक ऑर्गनाईज करणं. सो आय एम रिअली हॅपी. आणि ऋतुजा, बेस्ट विशेस टू यू. खूप खूप कौतुक तुझं आणि ऑल द बेस्ट. आणि असेच इव्हेंट करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. हॅलो एव्हरीवन, मी ऋतुजा लिमये. मी बाय प्रोफेशन ॲक्ट्रेस आहे, पण मी पहिल्यांदाच इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे पुणेच ग्रँड फॅशन पेजंट, ज्याचं नाव आहे फॅशना पुणे. आणि मी खूप एक्सायटेड आहे, जस्ट इव्हेंट सुरू होणार आहे आणि सगळे सेलिब्रिटीज आलेले आहेत. पहिल्यांदा एक मोठा शो प्लॅनेट मराठीवर लाईव्ह होत आहे. सो हा अखंड शो दिसणार आहे आपल्याला लाईव्ह आणि मी खूप एक्सायटेड आहे. माझे सेलिब्रिटी मित्र आलेले आहेत आणि सगळे कंटेस्टंट खूप छान आहेत. आणि ही आयडिया मला सुचली कारण मला असं वाटलं की आपण एक जेन्युइन प्लॅटफॉर्म द्यावा माझ्या आर्टिस्टला किंवा अपकमिंग मॉडेल्स आहेत, अपकमिंग ॲक्टर्स आहेत, त्यांना मी जेन्युइन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करते आहे या माध्यमाथ्रू. सो सगळ्यांच्या मला आशीर्वाद असू द्या, सगळ्यांच्या विशेष माझ्यासोबत असू द्या. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे आलेली आहेत. फक्त पुणेच ग्रँड फॅशन पेजंट असला तरी फक्त पुण्यापर्यंत मर्यादित नाही आहेत, सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आलेली आहेत. काही लोक महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आहेत, एक दोन, ज्यांना महाराष्ट्राबद्दल, मराठी लोकांबद्दल खूप अभिमान आहे, मराठी लँग्वेजचं अट्रॅक्शन आहे. सो हे सगळे आलेले आहेत आपल्या या शोला आणि मी खूप एक्सायटेड आणि हॅपी आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी ऋषिकेश पाटील. मी मूळचा पुण्याचा आहे. मी आत्ताच जो तुम्ही चंद्रमुखी नावाचा एक खूप सुंदर सिनेमा बघितला असेल, मी त्याचा सहनिर्माता आहे. आणि मी JL50 नावाची सुद्धा एक सिरीज केलेली आहे हिंदीमध्ये याच्या अगोदर. आणि चंद्रमुखीच्या रिस्पॉन्सनंतर म्हणजे मी बेसिकली एक ॲक्टर आहे, पण इव्हेंट्समध्ये येणं आणि इव्हेंट एखादा असा करणं जसं फॅशन शो वगैरे आहे, ही माझी पहिली वेळ आहे. पण ऋतुजासोबत होती, ऋतुजा लिमये क्रिएशन्स तिने फॉर्म केलं आणि हे एक खूप चांगलं मोटिवेशन होतं की लेट्स गेट इन टू इव्हेंट्स. आणि आपण ही गोष्टसुद्धा केली पाहिजे अपार्ट फ्रॉम फिल्म मेकिंग, अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग. सो असा एक आयडिया आमच्या डोक्यामध्ये आली आणि आम्ही असा एक इव्हेंट चालू केला. आमचं एकच ध्येय होतं की जितका जास्तीत जास्त लोकांना आपण यांना कुठेतरी संधी देऊ शकू, कारण बिईंग अ स्वतः मी ॲक्टर आहे, तर मी मुंबईमध्ये जेव्हा ऑडिशन्स देतो तेव्हा मला असं कळतं की बऱ्याच गोष्टी वशिल्यांनी चालतात, बरेच जे काही हायरार्कीज आहेत किंवा ज्यांचे पॅरेंट्स त्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, नेपोटिझम, ह्या सगळ्या गोष्टी ना जरी मोठ्या ह्याच्यावर नसतील, म्हणजे फार स्टार ह्याच्यामध्ये जरी नसतील, तरी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादं काहीतरी काम असेल, तुम्हाला कळत नाही की ते बाबा
तुम्हाला का नाही मिळालं, मग मी बाबा इतकी चांगली ऑडिशन दिली, इतकं चांगलं काहीतरी केलं आणि तरी पण ते मला नाही मिळालं. सो हे मला दरवेळेस फील व्हायचं की नाही यार, आपल्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं काहीही बॅकग्राऊंड नाही आहे फिल्म इंडस्ट्रीशी, तर अशा लोकांना ना काहीतरी प्लॅटफॉर्म नेहमी मिळाला पाहिजे आणि अशा लोकांना कुठल्याही पार्शलिटी न होता आपण त्यांना एंटर केलं पाहिजे याच्यामध्ये. सो मग त्यांचे लुक्स न बघता, कुठल्याही गोष्टी न बघता बाबा त्यांची जिद्द आहे, त्यांना इथे काम करायचं आहे, त्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांची सुरुवात करायची, तर आपण त्या लोकांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. या हेतूने आम्ही म्हणलं की हां ठीक आहे, चला आपण असे पार्टिसिपंट शोधू. आणि आम्हाला अजिबात वेळ लागला नाही हे करायला. आम्ही फारच थोड्या दिवसामध्ये आमच्याकडे इतक्या एंट्रीज येत होत्या कंटिन्युअसली की एका पॉईंटनंतर आम्हाला असं सांगायला लागलं की नको बाबा बास, आता एंट्रीज नको. आणि जे काही सेलिब्रिटी गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत ते फक्त प्रेमाखातर आपल्या इथपर्यंत आलेले आहेत. सो त्यांचेही धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांचेही धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. नमस्कार, मी अभिनेता अशोक फळदेसाई. मी आज आलो आहे पुण्यात आणि तेही एका वेगळ्या कारणासाठी. सगळ्यात आधी ऋतुजा लिमे क्रिएशन्स आणि फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन, कारण पहिल्यांदाच फॅशन शो यांनी ऑर्गनाइज केलेला आहे आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे. सो खूप छान वाटतं आणि मीही पहिल्यांदा एका फॅशन शोसाठी आलो आहे. सो फॅशन शो काय असतो, हा लाईव्ह बघण्याची मजा काय असते, हा मी अनुभवतो आहे. सो खूप छान वाटतं एकतर, आणि मला ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलं आहे त्याचं एक भाग्य आहे असं मी समजेन. आणि खरंच खूप कौतुक, सगळ्या पार्टिसिपंटचं कौतुक, त्यांना खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि असंच ऋतुजा आणि ऋषिकेश जो माझा खास मित्र आहे, यांना खूप खूप शुभेच्छा. असेच इव्हेंट्स करत राहा, हा खूप ग्रँड झालेला आहे, याच्यापेक्षा अजून कार्यक्रम ग्रँड होऊ दे अशा मी शुभेच्छा देईन. नमस्कार, मी स्वानंद बर्वे. तुम्ही सगळेजण मला जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सोळप्पाच्या भूमिकेमध्ये बघताय. त्याआधी तुम्ही मला सिंधू मालिकेत बघितलं होतं आणि त्याच्याही आधी तुम्ही मला देवा शपथ या झी युवावर टेलिकास्ट होणाऱ्या मालिकेत बघितलं होतं. आज मी पुण्यात आलो आहे. पुण्यात आलो आहे असं म्हणायचं म्हणजे खरं तर मी पुण्याचाच आहे, पण माझी मैत्रीण ऋतुजा लिमये हिनं खूप प्रेमाने मला इथे बोलवलं आहे. आणि ऋतुजा लिमये क्रिएशन्स आणि फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट प्रस्तुत फॅशन आर्ट 2022 या फॅशन शोसाठी खरं तर मी आज गेस्ट म्हणून आलो आहे. तर अगदी खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा मी कुठला तरी फॅशन शो असा लाईव्ह बघतो आहे, त्यामुळे अतिशय उत्सुकता आहे माझ्या मनामध्ये आणि खूप एक्साइटेड आहे मी. आणि खूप छान ऑर्गनाइज केला आहे हा फॅशन शो आणि खूप धमाल परफॉर्मन्स आत बघायला मिळणार आहेत, तर त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे ते बघायला. आणि पुण्यात अशा पद्धतीचा एक ग्रँड फॅशन शो होतो आहे याचा मला खूप आनंद होतो आहे, कारण पुणे म्हणजे नाटक, पुरुषोत्तम फिरोदिया, सकाळ नाट्यवाचन, अशा अनेक स्पर्धांनी पुण्याची ही आपली ही सगळी थिएटर्स दुमदुमतात, पण आज इथे फॅशन शोचा सुद्धा आवाज गुंतो आहे. सो ही सुद्धा एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट माझ्यासाठी वाटते. थँक्यू. नमस्कार, मी तेजस बर्वे. तुमच्यापैकी बरेच जण मला समर किंवा पायलट म्हणून ओळखतात, पण आज मी पुण्यात आलो आहे, तर मी ॲक्च्युली पुण्याचाच आहे आणि आज अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये हा खूप मोठा एक फॅशन इव्हेंट होतो आहे. आणि मी आत्ताच अशोकला आणि स्वानंदाला म्हटलं की मी आत्तापर्यंत इथे फिरोदिया करंडकसाठी चिअरिंग करत होतो. सो मी फिरोदिया करंडक इथे पाहिला आहे, पण फॅशन इव्हेंट मी मुळातच मी फॅशन इव्हेंट पहिल्यांदा पाहतो आहे. आणि या एक नाट्यगृहाशी एक वेगळं कनेक्शन, एक वेगळी अटॅचमेंट आहे. सो इथे तो फॅशन इव्हेंट पाहणं हे खूप जास्त एनरिचिंग आहे माझ्यासाठी. आणि आज इथे या फॅशन इव्हेंटला मी चीफ गेस्ट म्हणून किंवा मला एक स्पेशल अपिअरन्स असं म्हणून मला इथे इन्व्हाईट केलेलं आहे. सो त्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे. आणि ऋतुजा लिमयेचे, ऋषिकेशचे, सगळ्या ऑर्गनायझिंग टीमचे सगळ्यांचे मनापासून आभार त्यासाठी. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, इतका ग्रँड फॅशन इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला आहे. सो असेच फॅशन इव्हेंट्स यापुढेही ते करत राहोत हीच देवाच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. हॅलो, नमस्कार, मी काजल काटे म्हणजे तुमची लाडकी शेफाली. सो आज मी आले आहे ऋतुजा क्रिएशन्स अँड फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट प्रेझेंट्स फॅशन ऑफ पुणे 2022 या कार्यक्रमात.
आणि आय एम सो एक्सायटेड की ऋतुजाने खूप खूप छान प्रकारे हे मॅनेज केलं आहे आणि तिने मला इन्व्हाइट केलं आहे ऑब्व्हियसली. सो ऋतू ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिने म्हणल्या म्हटलं मी माझ्या शूटवरनं सुट्टी घेऊन लगेच इकडे आले, कारण का मला बघायचं होतं की ती आता नवीन काय करते आहे. सो तिचं हे नवीन जे काही तिने आज पेजंट ठेवलं आहे ते बघण्यासाठी मी तर उत्सुक आहेच आणि ऑब्व्हियसली प्लॅनेट मराठीवरती हे तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे. सो तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घ्या असं मी म्हणेन. आणि ऑल द बेस्ट ऋतुजा अँड ऑल्सो ऋषिकेश पाटील ज्यांनी तिला तेवढीच साथ दिली. आणि मला नाही वाटत की हे तिचं पहिलं काहीतरी कार्यक्रम तिचा आहे असं वाटतं, म्हणजे खूपच प्रोफेशनली आणि खूप सुंदर तिने इथे मॅनेज केलं आहे सगळं. सो लेट्स सी, आपण आज जाऊन पाहूया आणि मी खूप मज्जा करणार आहे, ऑब्व्हियसली मी सुद्धा रॅम्प वॉक करणार आहे. सो तुम्ही नक्की बघा. काय आव्हान सो माझ्या मते मिस, मिस्टर अँड मिसेस असे काहीतरी तीन तिने हे ठेवले तर मला येस. सो या कॅटेगरीज सो मला असं वाटतं की मिसेस आहात तर असं विचार करू नका की आपण या ब्युटी पेजंटमध्ये वॉक करू शकणार की नाही. सो आय एम ऑल्सो मिसेस, सो आय एम ऑल्सो मॅरिड. सो मी हेच म्हणेन की यार तुमच्यात आहे ते, तर तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा ना जगाला, त्यात काही वेगळीच मज्जा आहे, स्वतःचं काहीतरी वेगळं एक स्थान बनवा असं मी सांगेन.